subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोविड-19च्या साथीने जगभरात थैमान घातलंय. अशातच पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचविण्यासाठी फील्डवर काम करतात. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्यातर्फे कोविड-19 तपासणी शिबिर शनिवारी नेरुळेतील आगरीकोळी भवनात घेण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी उपस्थिती दर्शविली. नवी मुंबईतील पत्रकारांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होत कोरोना टेस्ट करून घेतली. यावेळी उपस्थित पालकमंत्री, खासदार व पत्रकारांनी अधिक माहिती दिली. सबसे पहले मैं माननीय राजन विचारे जी और एकनाथ शिंदे साहब को धन्यवाद बोलना चाहूँगा, जिन्होंने पूरे मीडिया, नवी मुंबई के जो मीडिया है, जो फील्ड पे रहते हैं, उनके लिए ये कोरोना टेस्ट का जो प्रोग्राम रखा है, कैंपेन रखा है, और ये बहुत अच्छी बात है. और सबको इसमें आगे बढ़ के आना चाहिए और सबको अपना अपना अगर सुविधा मिलती है तो सबको टेस्ट कराना चाहिए, जिससे कि जो हम लोग पत्रकार लोग हैं, जो फोटोग्राफर हैं, जो वीडियो जर्नलिस्ट हैं, जो फील्ड पे जाते हैं हर समय, चाहे हॉस्पिटल हो, चाहे कोई रेड जोन इलाका हो, हर जगह जाते हैं, तो उनको ये टेस्ट के रिजल्ट के बाद जो मन में जो डर है वो थोड़ी ख़त्म हो जाएगी. आई होप कि सारे पत्रकार का रिजल्ट नेगेटिव आए और सब अपने अपने काम में फिर से दोबारा लग जाए. थैंक यू. मेरे ख्याल से हमारे सम्माननीय आदरणीय ये महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहब ठाकरे हैं, इनके नेतृत्व में आज पूरी प्रशासन, वहाँ के कलेक्टर है, महापालिका कमिश्नर है, डॉक्टर्स है और सभी अधिकारी, सभी लोग जुड़े हुए हैं कि जो कि ये कोरोना जैसा महासंकट आया है, इसके लिए सब लोग प्रयास कर रहे हैं. आज सभी कॉरपोरेशन जो मेरे ठाणे लोकसभा मतदार संघ के अंदर इस नवी मुंबई शहर आता है, ठाणा आता है, मीरा भाईंदर आता है, इस तीन ही शहरों में स्थिति जो है वो अच्छी तरह से वो लोग उधर काम कर रहे हैं. जो भी दिक्कत आती है उनको उसमें मदद करने का काम हम लोग करते हैं. ये कितने सारे NGOs है या प्रशासन के माध्यम से है, सभी मतलब मेडिकल सुविधा देने का काम है. आज हमारे यहाँ पे पालक मंत्री इन्होंने सभी हमारे जो पत्रकार भाई है, जैसे पुलिस काम करते हैं वैसे पत्रकार भी आपको सभी TV चैनल के ऊपर सभी वहाँ के पूरी वहाँ पे ये देते हैं, तो आज इनका भी ख्याल करना चाहिए. इसीलिए पालक मंत्री इन्होंने आज यहाँ पे कैंप लगाया है, मैं उनको भी धन्यवाद देता हूँ. और सभी जगहों पे सब NGOs सब लोग काम कर रहे हैं अच्छी तरह से. एकंदरीत नव्या मुंबई मध्ये कोरोना बाधित जे रुग्ण आहेत त्यांना कोविड-19 हॉस्पिटल मध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. जे असिम्प्टोमॅटिक आहेत ज्यांना एक वेगळं
त्यांची व्यवस्था केलेली आहे. काही लोकांना क्वारंटाईन, होम क्वारंटाईन आहेत, काही लोक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत. आणि एकंदरीत या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी झालं पाहिजे यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त, संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन यांना बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत की जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांच्यावर डेडिकेटेड ICU ठेवून त्यांना आपण ॲडिशनल काही सपोर्ट लागतो का, इक्विपमेंट लागत आहेत का, अधिकची वैद्यकीय मदत लागते का, यावर फोकस करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जेणेकरून मृत्यूचा दर कमी राहील आणि नागरिक करोनामधून बाहेर येतील. अनेक नागरिक पॉझिटिव्हमधून बरे झालेले आहेत, निगेटिव्ह टेस्ट आलेले आहेत आणि एकंदरीत टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कम्युनिटी क्लिनिक वेगवेगळ्या भागामध्ये सुरू झालेले आहेत. महापालिकेचे अधिकारी, वैद्यकीय टीम त्या त्या भागामध्ये जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत, ज्यांना सर्दी, खोकला, ताप, डोकंदुखी ही करोना सदृश्य जी लक्षणं आहेत अशा लोकांना तपासणी केली जाते त्या फीवर क्लिनिकमध्ये. आणि त्याच्यातून एखादा संशयित आढळला तर त्याची PCR टेस्ट देखील केली जाते, जेणेकरून ॲडव्हान्समध्ये आपल्याला त्या रुग्णाचा आजार कळतो आणि आपल्याला तेवढा वेळ मिळतो. आणि एकंदरीत संपूर्ण नव्या मुंबईमध्ये आयसोलेशन बेड आहेत, क्वारंटाईन सेल जे आहेत त्याची व्यवस्था आहे, त्याचबरोबर कोविडचे बेड आहेत, त्याचबरोबर जे ज्यांना कुठलीही लक्षणं नाही त्यांना देखील वेगळ्या परिस्थितीमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. एकंदरीत नव्या मुंबईमध्ये करोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा थांबवण्यासाठी, मृत्यूचा दर कमी करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसी, श्वेता भोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.